माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। आज आपण तामिळनाडूतील कांचीपुरम या शहरात आलेलो आहोत, जे की जिल्ह्याचं ठिकाण आहे। आणि या शहराचं विशेष म्हणजे या ठिकाणी वैष्णव आणि शैव पीठाचे दोन्ही एकत्रच या ठिकाणी असलेलं हे कांचीपुरम हे शहर तामिळनाडूतील एक जिल्ह्याचं ठिकाण। आणि दुसरं या शहराचं विशेष आपल्यासाठी आवर्जून सांगावंसं वाटतं, कांचीपुरम शहरामध्ये कांजीवरम सिल्क साड्या या जगप्रसिद्ध आहेत। या साड्यांची भारत देशात सर्वदूर सगळीकडे विक्री होते, या शहरातच निर्मिती होतात साड्या, या सिल्क साड्या आणि सर्वदूर विक्री जातात। प्रसिद्ध अशा सिल्क साड्याच्या या एका प्राथमिक स्वरूपातल्या जिथं तयारी होतात आणि विक्री होतात, ज्या शॉपमध्ये ज्या दुकानदाराच्या थ्रू त्यांचंच उत्पादन आहे आणि विक्री आहे, अशा सिल्कच्या या शहरातील एका सुप्रसिद्ध अशा दुकानामध्ये आपण आलेलो आहोत। त्या दुकानाचं नाव आहे हँडलूम वेवर्स। हँडलूम वेवर्समध्ये आता आपण जाऊया आणि थोडं या दुकानाची आपण माहिती घेऊया। हे कांचीपुरम शहरातील हे सिल्क साड्या सिल्क मार्के प्रसिद्ध अशा जगभरात प्रसिद्ध आहेत या सिल्क साड्या, आणि याची आपण माहिती घेत आहोत। या आता दुकानामध्ये आपण जात आहोत, आमचे सहकारी यामध्ये सिल्क साड्या पाहून खरेदी करत आहेत मध्ये उत्पादन, आणि हे उत्पादन या दुकानातच हे उत्पादन प्रक्रिया या ठिकाणी सिल्क साड्याची सुरू आहे। या ठिकाणी सिल्क साड्याची उत्पादन या ठिकाणी सुरू आहे। हे आपले कामगार या ठिकाणी सिल्क साडी प्रोग्राम डेव्हलप करा, आपण बघूया हे कशा पद्धतीचं यांचं हे आहे। सर प्लीज तू हे सिल्क साडी क्या सिल्क साडी डेव्हलपमेंट ऑफ सिल्क साडी और हे तागा हे अशा पद्धतीचं हे सिल्क साड्याची या ठिकाणी निर्मिती प्रक्रिया चालू आहे। ती आपल्या सगळ्या माय मराठीच्या प्रेक्षकासाठी माय मराठीचे चॅनलचे माय मराठी चॅनलचे संस्थापक राजेसाहेबजी कदम साहेब यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। हे कशा पद्धतीने तयार होते हे पहा। हे याच ठिकाणी हे अशा पद्धतीचं हे वर्क या ठिकाणी यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि हे आता तयार चालू आहे। हे अशा पद्धतीचं हे याची आपण रचना बघूया। हे अशा पद्धतीची रचना या सिल्क साड्याची निर्मिती या ठिकाणी आता प्रत्यक्ष आपण पाहत आहोत। आणि हीच सिल्क साडी जगप्रसिद्ध आहे, याच्यामध्ये वेगवेगळे नमुने जवळपास ₹2,000 ते ₹4-5 लाखापर्यंतच्या साड्या या ठिकाणी मिळतात। आणि खास करून सिल्क साड्या देशभरातील घेणारी व्यक्ती घेणारे इच्छुक या शहरातून मागवतात, असं या सिल्क साड्याचं खासियत आहे। हे या ठिकाणी या आणि याच दुकानामध्ये हे विक्रीसाठी आहे। आणि हे बघा या ठिकाणी हे सिल्क साड्या दाखवत आहेत, हे सगळं आपण दुकानात पाहत आहोत। हे सर सिल्क साडी या ठिकाणी आमचे बालाजीराव नाईक पाटील यांनी सिल्क साडी या ठिकाणी खरेदी केलेली आहे, त्यांचं या खास करून खरेदी केल्याबद्दल अभिनंदन आहे। आणि सर हे सिल्क साडी आपण आवर्जून घेतलेली आहे आणि माय मराठी चॅनलच्या प्रेक्षकासाठी आपण हे सगळं दाखवलेलं आहे, कशी निर्माण झाली हे सगळं दाखवलेलं आहे। आणि आपण आपल्याला ही साडी आवडली का? आवडली, एकदम सुंदर साडी आहे, सुंदर साडी आपल्या भागापेक्षा ही साडी आपल्याला चांगली आहे, स्वस्त आणि हो चांगली आहे, कलाकुसर एकदम सुंदर। आमचे सहकारी आमच्या सोबत या प्रयत्नात असलेले बालाजी नाईक पाटील यांनी ही साडी या ठिकाणी खरेदी सुद्धा केलेली आहे। तर या ठिकाणी हे साड्या दाखवण्यासाठी एक हे साड्या या ठिकाणी दाखवत आहेत, हे सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नमुन्याच्या या सिल्क साड्या हिंदी यस इस भैया आम माय मराठी चॅनल यूट्यूब इन महाराष्ट्र सिल्क साडी स्पेशल इन कांचीपुरम स्पेशली इन कांचीपुरम सिल्क साडी चॅनल हमारे चॅनल के लिए थोडा इन्फॉर्मेशन आप हिंदी में बोल सकते हो? हिंदी में हो गया। ये साड़ी जो है पूरा एकदम नया फैशन है जो अभी फास्ट मूविंग में चल रहा है, जो टेम्पल बॉर्डर जो कृष्णा हाँ इधर ही मैन्युफैक्चर जो है हमारा पूरा घर में ही होता है इधर। अच्छा, अरे कहाँ तक जाता था? बड़े बड़े शोरूम में सप्लाई होता है, जैसे बेंगलोर हैदराबाद महाराष्ट्र में भी लोग यहाँ से आके लेके जाके उधर सेल्स करते हैं। होलसेल यहाँ पे मैन्युफैक्चर है, पूरा घर में ही बनता है।
स्टार्टिंग जो है 1000 रुपए से लेके 2 लाख रुपए तक का है। 2 लाख रुपए तक का है। मैं दिखा देता हूँ। अच्छा, और ये कांचीपुरम में ऐसे सिल्क डेवलपमेंट कितने शॉप रहेंगे ऐसे? मैक्सिमम कांचीपुरम पूरा ही सिल्क के लिए ही फेमस है। यहाँ पे शॉप की गिनती नहीं है। जैसे तिरुपति में जो लड्डू फेमस होता है, इसी तरह यहाँ पे सारीज फेमस है। यहाँ सिल्क सिटी, कांजीपुरम का जो टेंपल एंड सिल्क सिटी, दोनों के नाम से जाना जाता है। जो रॉ मटेरियल है, रॉ मटेरियल कहाँ से ये करते हैं? इसका मटेरियल जो है, सिल्क जो निकलता है, प्योर सिल्क का जो डस्ट होता है, उसको रॉ मटेरियल बोलते हैं। जो प्योर सिल्क जो क्लियर करने के बाद जो मटेरियल निकलता है। 2 लाख का साड़ी कैसा रहेगा बताइए? हाँ, दिखा देता हूँ, एक मिनट। अच्छा, या अपन कांचीपुरम मधल्या या सिल्क निर्मिती आणि विक्री असल्या प्रसिद्ध अशा या दुकानात आहोत। देशभरातून आलेले धार्मिक व्यापारी या ठिकाणी येत आहेत आणि आपली मनपसंद आवडीची साडी खरेदी करण्याच्या कामामध्ये या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत। आता आपण याच दुकानातील एक 2 लाख रुपये किमतीची साडी या ठिकाणी आपल्याला बघायला, हे कृष्णा या दुकानातील एक हिंदी सेलर साडी आहे। 1,80,000 रुपयाची हे 1,80,000 रुपयाची साडी ही या ठिकाणी आपल्याला कृष्णा, या साडीच्या बद्दल एवढी जी किंमत आहे काय, त्याच्यात विशेष काय आहे? इसमें जो है पूरा सोने का तार लगा हुआ है, सोने का तार एंड प्योर चांदी का तार। यह साड़ी जो बना है इसमें कपड़ा कम, चांदी का तार और सोने का तार ज़्यादा है। ये साड़ी अगर आज 1,80,000 रुपये का आप लेके जाओगे तो 25 साल बाद 30 साल बाद पहन पहन के ख़राब हो गया तो फेंकने का नहीं। कांजीपुरम नहीं, अगर आपके महाराष्ट्र में भी अगर कोई ओल्ड साड़ी लेता हो, अगर उसको दोगे ना, तो जो गोल्ड रेट उस टाइम पे चल रहा होगा उसके हिसाब से आपको पैसा वापस मिल जाएगा। इसकी खासियत ये है, अभी आज ही के टाइम पे जैसे इस साड़ी को आप 1,80,000 रुपये लेके जाओगे तो आज ही अगर रिटर्न करोगे तो चांदी और गोल्ड का वैल्यू दोनों लगा के मैक्सिमम 80,000 या 90,000 वापस आ जाएंगे। ये इस साड़ी की खासियत है। और ये खासियत, ये भी सेम उसी का। अशा पद्धतीने या कांचीपुरम मधल्या 2-2 लाखापर्यंतच्या साड्या या दुकानातून खास मागवल्या जातात। त्याच्यात सोन्या आणि चांदी याचा सुद्धा वापर होतो आणि साडी वापरून वापरून आपण परत ज्यावेळेस करू त्यावेळेससुद्धा ह्याची किंमत अर्धी, जवळपास 80-90,000 रुपये परत मिळतात। आज त्यावेळेसच्या सोन्या चांदीच्या भावानुसार परत मिळतात अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। तर या कांजीपुरममधून आम्ही आमचा या अल्पसा या सिल्क साड्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ठिकाणाहून इथली माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या सगळ्यांचं, मी धनंजय उजनकर या ठिकाणी निरोप घेतो, धन्यवाद।